आता कशाला रडतेस? रडण्याची वेळ माझ्यावर आली आहे, घरातल्यांना उत्तरं मला द्यायची आहेत. मृणमयीला फेस करायचं, तोंड तर मी पाडायला हवं. एक तर तुझ्यामुळे माझी बस चुकली. तुमच्यासारखं घड्याळाच्या काट्यावर नाही चालता येत आम्हाला साहेबा. मग माझ्यासारख्या शहरी मुलाबरोबर लग्नच का केलंस? काय बोलू काय बोलू, लग्न म्हणजे मनाचं नातं असतं, कळतं का तुला? आणि माझ्या मनात नसताना मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. एवढ्या धडाडीने कशाला निर्णय घेतलास? डोंगरवाडीचा नियम तुम्हाला नाही माहिती साहेबा. तुमचं मुंडक जागेवर राहिलं नसतं. तसं झालं असतं तर बरं झालं असतं. जबरदस्तीने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याऐवजी त्यांनी माझा गळा चिरला असता तर बरं झालं असतं. काय होऊन बसलंय हे? का तयार झालीस तू लग्नाला? काय येतेस माझ्याबरोबर? काय सांगू मी घरच्यांना, मृणमयीला? ती बिचारी वाट बघत बसली असेल. घरचे सगळे लग्नाची तयारी करत असतील आणि तू? म्या बोलली आहे तुम्हाला, या पायरीला तिची लायकी कळती. म्या माझ्या पायरीनं राहील. अगं पण तुला माझ्या जबाबदारीवर पाठवलंय, ते मी कसं विसरू? म्या तुम्हाला वचन देते, तुमच्या घरच्यांनाच काय, म्या कोणालाच नाही सांगणार की आपलं लगीन झालंय. तू खरंच असं करणारस? नाही सांगणार. मला हिच्याबद्दल काढीचंही प्रेम वाटत नाही, पण हिनं माझा जीव वाचवण्यासाठी लग्न केलंय माझ्याशी. ही माझी जबाबदारी आहे. हिला तरी कुठे लग्न करायचं होतं? हिचं स्वप्न तर शिक्षण घ्यायचं होतं, आणि तरीही बिचारी बिचारा तर मी झालोय. हा गुंता मी कसा सोडवायचा?